बीसीबी म्हणजेच आरसीसी। हाय एवरीवन, माझं नाव अनिरुद्ध नानाजी डाखरे आहे। मी चंद्रपूरचा आहे। माझी आई हाऊसवाईफ आहे, माझे पप्पा टीचर आहेत। 10th मी माझ्या गावाकडेच शिक्षण कंप्लीट केलं होतं। 10th माझं आरसीसीमध्ये जॉईन होणं आधीच ठरलं होतं, कारण माझ्या दोन्ही बहिणी MBBS करत आहे आणि त्यांनी पण मोठेगावकर सरांच्या RCC-मध्येच होते। क्लास 11 स्टार्टिंगपासूनच आमची प्रिपरेशन खूप चांगल्याने चालली। मोठेगावकर सर, त्यांचे टीचर्स आणि त्यांची टीम खूप सपोर्टिव्ह आहे। मी डेलीचा डेली वाचायचो आणि जे पण अधामधा डाऊट यायचे ते मी डाऊट सेक्शनमध्ये जाऊन त्याला क्लिअर करायचो। आमची संपूर्ण 11th ऑफलाईन मोडमध्ये खूप चांगल्या प्रकारे चालली होती, पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आम्हाला वाटलं की आमच्या प्रिपरेशनमध्ये खंड पडणार। पण RCC-ने आपल्या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमाने आम्हाला स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं। आम्हाला असं वाटायचं की आम्ही ऑफलाईनमध्येच लेक्चर अटेंड करत आहो। आमच्या प्रिपरेशनमध्ये RCC-ने अजिबात खंड पडू दिला नाही। 11th आणि 12th सिलेबस खूप चांगल्या प्रकारे कम्प्लीट झाल्यावर RCC-ने आपले नीट रॅपिड रिव्हिजन सारथी प्रोग्राम लॉन्च केलं। त्याच्यामध्ये त्यांनी 11th आणि 12th फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे सगळं त्यात कव्हर केलं आणि 2-3 वेळ आमचे ते रिव्हिजन कम्प्लीट केले। फिजिक्स एक्झाम्पलर, केमिस्ट्रीचं मिशन ऑर्गॅनिक, मिशन इनऑर्गॅनिक, बायोलॉजीचं वज्र प्रोग्राम त्यामध्ये इन्क्लूड होता आणि त्याचा खरंच कॉन्फिडन्स बिल्ड करण्यामध्ये आमचा खूप फायदा झाला। नीट सारथीच्या PCV मॉक टेस्ट आणि टेस्ट सिरीजचे क्वेश्चन ॲज इट इज नीट एक्झाममध्ये आले होते, त्याच्याने मला खूप फायदा झाला। मला एका क्वेश्चनवर जास्त अडून राहण्याचं गरज पडली नाही। नीटच्या परीक्षेनंतर मला उत्सुकता होती की मला किती मार्क्स पडतील, तर RCC-ने फक्त सोल्युशन्सच नाही पण क्वेश्चन पेपरचं इनडेप्थ ॲनालिसिस यूट्यूबवर अपलोड केलं, त्याने मला कॉन्फिडन्स आला आणि मी माझे मार्क्स प्रेडिक्ट करू शकलो की मला किती मार्क्स पडतील। मी डिस्ट्रॅक्ट व्हायचो, तरी पण मोठेगावकर सरांच्या मोटिवेशनल लेक्चर्समुळे मी वापस अभ्यासासाठी मोटिवेट व्हायचो। भविष्यात मला MBBS झाल्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम क्रॅक करायची आहे, असं माझं आणि माझ्या आई वडिलांचं स्वप्न आहे। या माझ्या यशामागे माझ्या आई बाबाचं, मोठेगावकर सरांचं, RCC-चं, माझ्या बहिणींचं खूप मोठं योगदान आहे। RCC-चा नेहमी मोरल सपोर्ट असायचा। थँक्यू टीम RCC, थँक्यू मोठेगावकर सर।